गुड मॉर्निंग फ्रेंड्स, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स पाहत होतो. ओके, आज आपल्याला प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स प्रिपेअर करण्याच्या डिफरंट मेथड्स आहेत. त्यापैकी फर्स्ट पाहिजे आपल्याला फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. ऍक्च्युअली नायट्राइलपासूनच फर्स्ट इंटरमिजिएट अमाइड्स तयार करायचे. आपल्याला अमाइड्सपासून फर्दर सेकंड स्टेपला कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, पा, यू नो दैट व्हाट आर नाइट्राइल्स. नाइट्राइल्स आर रिप्रेजेंटेड एज आर सी ट्रिपल बॉन्ड ईएन. यांनाच आपण अल्किल सायनाइड्स किंवा नाइट्राइल्स म्हणतो. ओके, जर या नाइट्राइल्स आपण हायड्रोलिसिस केले. ओके, तर पा, नाइट्राइल्स ऑन हाइड्रोलिसिस गिव्स एन इमाइन. फर्स्ट स्टेपला आपल्याला इमाइन कॉम्प्लेक्स मिळतो. ओके, त्या इमाइन कॉम्प्लेक्स जर टॉटोमेरिझम केलं तर मग आपल्याला अमाइड्स मिळतात. ओके, पहा, नाइट्राइल्स जर आपण हायड्रोलिसिस केलं सिम्पली पाहायचं ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होतो आणि वॉटरमध्ये आपल्याला माहिती एच ओ एच एक बॉन्ड काढून येते. ओके, जेव्हा एक बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा हायड्रोजन पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह चार्ज येईल. जेव्हा कार्बन नायट्रोजन एक बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन कडे येतील. ओके, आणि आपल्याला भेटेल आर सी डबल बॉन्ड ईएन. जेव्हा आपल्याला आर सी डबल बॉन्ड ईएन म्हणजे एक बॉन्ड आपण ब्रेक केला कार्बन आणि नायट्रोजनच्या ट्रिपल बॉन्ड पैकी तेव्हा ते इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातील. सो इट ऍक्वायर निगेटिव्ह अँड कार्बन ऍक्वायर पॉझिटिव्ह. नायट्रोजन ऑन निगेटिव्ह आणि कार्बन ऑन पॉझिटिव्ह चार्ज असेल तेव्हा ध्यानात ठेवा हा पॉझिटिव्हली चार्ज ओ एच जो आहे वॉटरमधला हा ओ एच कार्बनला अटॅच होईल आणि हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन किंवा नायट्रोजनला अटॅच. ओके, मग आपल्याला भेटले इथं आर सी सिंगल बॉन्ड ओ एच डबल बॉन्ड ई एन एच. म्हणजे काय केलं आपण वॉटरमधला हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच केला आणि हा ओ एच जो आहे तो कार्बनला अटॅच केला. ओके, इन दिस वे फर्स्ट स्टेपला आपल्याला हे इमाइन कॉम्प्लेक्स भेटलं. इट इज हायली अनस्टेबल. हे अनस्टेबल आहे त्याला आपण इमिनो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला इमाइन कॉम्प्लेक्स. ओके, तर या इमाइन कॉम्प्लेक्स टॉटोमेरिझम. ओके, so the imine complex on tautomerism gives amides. the imines tautomerism झालं तर आपल्याला amides भेटतात. ओके, नितपा असेल काय होतं द हायड्रोजन शिफ्ट्स टुवर्ड्स द नायट्रोजन. ओके, हा जो हायड्रोजन आहे हा ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड ब्रेक करतो आणि हा हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच होतो. सो इट इज मॉलिक्युलर रीअरेंजमेंट. डबल बॉन्डची पोझिशन चेंज होते आणि हायड्रोजन ॲटमची पोझिशन चेंज होते विद इन द मॉलिक्युल अँड इट इज कॉल्ड अ टॉटोमेरिझम. ओके, टॉटोमेरिझम आपल्याला माहिती आहे अगोदर हे पाहिलेलं आहे आपण. द मॉलिक्युलर रीअरेंजमेंट इज कॉल्ड अ टॉटोमेरिझम. ओके, तर आपल्याला या इमाइन कॉम्प्लेक्सचं टॉटोमेरिझम करायचं. पा, इथं काय होतं सिम्पली ध्यानात ठेवा. सिम्पली आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड एन एच आणि या ठिकाणी आहे ओ एच. ओके, इथं काय होतं पहा, आपल्याला माहिती आहे नायट्रोजनकडे एक इलेक्ट्रॉनची पी एस. ओके, सुरुवातीला हा ओ एच बॉन्ड काय होतो ब्रेक होतो मग हा ओ एच बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे येते. तो ऑक्सिजन कार्बनसोबत लगेच डबल बॉन्ड करतो. मग जेव्हा हा ओ एच मधला हायड्रोजन निघून जातो. ओके, हायड्रोजन निघून गेल्यावर तो ऑक्सिजन कार्बन सोबत डबल बॉन्ड करतो. त्याच वेळेस कार्बन नायट्रोजन सोबतच्या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करतो. ओके, जो हायड्रोजन ऑक्सिजनचा निघून गेलाय तो या नायट्रोजन वर अटॅक करतो आणि भेटतो एनएच. सो इट इज अमाइड. जर कार्बोनिल ग्रुपला एनएच टू ग्रुप अटॅच झाला तर आपण यांना अमाइड्स. ओके, काय केलं आपण ध्यानात ठेवा
फक्त एक टोटो मेडिसिन केलं रिएजमेंट ओके हा जो ओएच मधला हायड्रोजन आहे कमी तो हायड्रोजन निघून जातो ओके तो हायड्रोजन निघून जाऊन या नायट्रोजनला अटॅच होतो म्हणजे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड म्हणजे जो पाय बॉन्ड आहे त्या पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन या हायड्रोजन सोबत नायट्रोजन शेअर करतो ओके NH ग्रुप जो आहे तो NH2 मध्ये कन्वर्ट होतो आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल ग्रुप मध्ये कन्वर्ट होतो ओके म्हणजे आपण इथे टॉटोमेरिझम केलं तो मतलब सिंपली पहा OH मधला हायड्रोजन या नायट्रोजनला अटॅच झाला आहे ओके NH ग्रुप NH2 मध्ये कन्वर्ट झाला आहे आणि हा OH मधला हायड्रोजन निघून गेला म्हणून कार्बोनिल ग्रुप तयार झाला आहे सो इट इज अमाइड म्हणजे अमाइड परत हायड्रोलिसिस करायचं आपल्याला बाय युजिंग डायल्यूट HCl ऍसिड हायड्रोलिसिस आता पाहायचं जेव्हा आपण या अमाइडचा हायड्रोलिसिस केलं तेव्हा कार्बन आणि नायट्रोजनचा हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक कार्बन आणि अमाइडचा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि अमाइन ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक NH2 निघून जात जेव्हा कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा त्यांना नायट्रोजन वर निगेटिव्ह आणि कार्बन पॉझिटिव्ह असतो आणि त्या वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे एच ओ एच हायड्रोजन वर पॉझिटिव्ह ओएच वर निगेटिव्ह चार्ज आहे ओके तेव्हा त्यांना हा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन या नायट्रोजनला अटॅच होईल NH2 चा हायड्रोजन अटॅच झाल्यामुळे बाय प्रोडक्ट आपल्याला अमोनिया भेटेल NH2 ओके तर हा निगेटिव्हली चार्ज OH जो आहे हा कार्बनला अटॅच होईल कारण कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे मग आपल्याला भेटतं आर सी डबल बॉन्ड ओ ॲज इट इज ओके फक्त आपण NH2 काढून टाकला तो वॉटरमधला हायड्रोजन सोबत रिॲक्ट होऊन अमोनिया तयार करायला राहिलेला जो OH वॉटरमधला तो OH कार्बनला अटॅच होतो आणि इथं जर OH आला तर आपल्याला भेटले कार्बोक्सिलिक ॲसिड ओके सो इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड्स ऑब्टेन ओके म्हणजे पहा आपण दोन स्टेप केल्यात दोन वेळेस हायड्रोलिसिस केलेले फर्स्ट स्टेपला हायड्रोलिसिस केलं सेकंड स्टेपला हायड्रोलिसिस केलं ओके परत ध्यानात ठेवा ओव्हरऑल आपण काय काय केलेले तर सुरुवातीला आपण घेतले होते नायट्राइल्स नायट्राइल्स ऑर हायड्रोलिसिस gives amine complex which on tautomerism आपण इथं फक्त मॉलिक्युलर रीअरेंजमेंट केली म्हणजे tautomerism केलं द amine complex on tautomerism gives amide and the amide on further acid hydrolysis gives carboxylic acids जेव्हा दोन वेळेस हायड्रोलिसिस केलं आपण जर नायट्राइलचं हायड्रोलिसिस केलं तर amine tautomerism होऊन आपल्याला amides भेटतो amides on further acid hydrolysis by using gallic acid or mineral acids gives carboxylic acids okay so it is the preparation method of carboxylic acids from nitriles nitrile pasun carboxylic acid tayar karnyachi method okay parat power count kay kela to nitriles on hydrolysis gives amine complex which on tautomerism gives amides and the amides on further acid hydrolysis gives carboxylic acids so matlab okay next he pa his overall reaction ji don step madhe keli apan hi ek step madhe yeli kay ta aplyala overall ka kay kela apan pa itha apan nitriles use keli hote ani ek water molecule use kelo hoto tyacha aplyala amide bhetlo hoto amide cha parat apan hydrolysis kele म्हणजे दोन वॉटर मॉलिक्युल आणि एक नायट्राइल आणि इथं ऍसिड हे अमाइड इंटरमिजिएट प्रोडक्ट आपल्याला भेटलं ओके तर ही दोन स्टेपची रिएक्शन आपण एकाच स्टेपमध्ये जर लिहायची ठरवली तर पहा आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो नायट्राइल आर सी ट्रिपल बॉन्ड एन प्लस हाय वॉटर मॉलिक्युल हाय टू एच टू आणि कॅटलिस्ट वापरला आपण इथं HCl डायल्यूट ओके आता हे डायल्यूट परत HCl ह्या अमोनिया सोबत रिएक्ट होईल ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन होईल आणि HCl जर अमोनिया सोबत रिएक्ट झालं तर आपल्याला अमोनियम क्लोराईड मिळतं आपण ही रिएक्शन ओव्हरऑल अशी लिहू शकतो
RC people got N, that is nitrile plus 2H2 plus dilute HCl gives RCOOH plus NH4Cl. ओके अपन ओवरऑल एक स्टेप मध्ये लिखी या फॉर्म मध्ये अपन इक्वेशन देऊ शकतो. ओके नाइट्राइल्स ऑन हाइड्रोलिसिस गिव्स इमाइन कॉम्प्लेक्स विच ऑन टॉटोमेरिज्म गिव्स अमाइड्स एंड अमाइड्स ऑन एसिड हाइड्रोलिसिस फाइनली गिव्स कार्बोक्सिलिक एसिड. ओके तर ही प्रिपरेशन मेथड आहे कार्बोक्सिलिक एसिड ची फ्रॉम नाइट्राइल्स. ओके आता दोन नंबरला पहा आपल्याला कार्बोक्सिलिक एसिड्स तयार करायचे परंतु ते आता फ्रॉम एसिड क्लोराइड पासून तयार करायचे एंड ऑल्सो फ्रॉम अनहाइड्राइड्स दैट इज एसिड अनहाइड्राइड्स. दोन नंबर ची प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम एसिड क्लोराइड्स एंड अनहाइड्राइड्स एसिड क्लोराइड्स आणि एसिड अनहाइड्राइड्स यांच्यापासून परत आपल्याला कार्बोक्सिलिक एसिड्स तयार करायचे. पा सिंपल मेथड आहे या दोन्हीचे सिंपली हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिसला ऍसिड किंवा अल्कलीची गरज नाही आहे. ओके वॉटर सोबत सिंपली त्यांना स्टीअर अप केलं किंवा मिक्स अप केलं तरी हायड्रोलिसिस इझिली होतं. ओके जे ऍसिड क्लोराईड्स आपल्याला माहिती आहेत आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड सी एच. ओके सो इट इज ऍसिड क्लोराईड. जर ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक कुठल्याही ऍसिड क्लोराईडची आपण वॉटर सोबत मिक्सिंग केलीस फक्त वॉर्म वॉटर घेतलं आणि त्याला आपण मिक्सअप केलं तर त्याचा हायड्रोलिसिस होतं. ओके पा काय लिहितो या कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतो. आपल्याला माहिती कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा पोलार बॉन्ड असतो. हायड्रोजन ऍक्वस पार्शल निगेटिव्ह चार्ज तेव्हाच कार्बन ऍक्वस पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. ओके हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल तेव्हा कार्बन निगेटिव्ह आणि कार्बन पॉझिटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह चार्ज आहे तेव्हा वॉटरमधला एच ओ एच एक बॉन्ड आपण ब्रेक करतो. हायड्रोजनवर पॉझिटिव्ह आणि ओएचवर निगेटिव्ह चार्ज. ओके आता पहा हा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज होईल या क्लोरीन सोबत रिॲक्ट होईल बाय प्रोडक्ट भेटेल आपल्याला एच सी एल. राहिलेला जो ओ एच आहे निगेटिव्हली चार्ज दॅट इज न्यूक्लियोफिल ओ एच तो न्यूक्लियोफिल ओ एच या कार्बनवर टॅक करेल. ओके म्हणजे सिम्पली या ॲसिड क्लोराईडचा क्लोरीन निघून जातो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो एच सी एल भेटतं राहिलेला ओ एच कार्बनला अटॅच होतो आणि आपल्याला भेटतं कार्बोक्सिलिक ॲसिड आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच. इट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे आपण ॲसिड क्लोराईडचं हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर इट फॉर्म्स कार्बोक्सिलिक ॲसिड. एक सिंगल स्टेपची रिॲक्शन आहे ॲसिड क्लोराईड्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड. सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे अनहायड्राइड्स घ्यायचे. तर अनहायड्राइड्स आपल्याला माहीत आहे वी रिप्रेझेंट इन आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड. आता ॲसिड क्लोराईडच्या ठिकाणी आपल्याला हे ॲसिड अनहायड्राइड्स घ्यायचे. अनहायड्राइड्स जर आपण परत हायड्रोलिसिस केले ॲक्च्युली आता ही गोष्ट ध्यानात ठेवा हे अनहायड्राइड्स आपण कसे तयार करतो तर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन करतो की दोन कार्बोक्सिलिक ॲसिड मधून आपण वॉटर मॉलिक्युलचा लॉस करतो आणि आपल्याला हे अनहायड्राइड बनतो. ओके या अनहायड्राइडचं परत हायड्रोलिसिस केलं आपल्याला काय भेटते कार्बोक्सिलिक ॲसिड. तीच मेथड रिव्हर्स करायची. ओके पाच नक्की हा सेंट्रलचा जो ऑक्सिजन ॲटम आहे तो दोन्ही साईडला कार्बोनिल कार्बनला अटायची
जेव्हा ह्या अनहायड्राइड्स हायड्रोलिसिस करतो आपण तेव्हा ऑक्सिजन सोबतचा ऑक्सिजनचा कुठल्याही कार्बोनिल कार्बन सोबतचा एक बॉन्ड देखते. हा बॉन्ड जर आपण ब्रेक केला तर हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे येते. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन वर निगेटिव्ह आणि या कार्बोनिल कार्बन वर पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा एक बॉन्ड आपण काय केला ब्रेक केला. ओके, आपल्याला एवढा ग्रुप भेटतो आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, सो इट इज कार्बोक्सिलेट. ओके, एनायन मेटल. आणि आर सी डबल बॉन्ड ओ एसिड ग्रुप भेटेल. तर हा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन जो आहे त्याला वॉटर मधला पॉझिटिव्हली हायड्रोजन अटॅच होईल. इथं जर हायड्रोजन आला तर भेटतं कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि या कार्बनला राहिलेला ओ एच अटॅच होईल. मग परत आर सी डबल बॉन्ड ओ आणि एक त्याला ओ एच अटॅच होईल वॉटरमध्ये. ओके, म्हणजे परत हे सेकंड गट आहे, म्हणजे दोन कार्बोक्सिल आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, पहा काय भेटेल आपल्याला आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, टू मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर ऑब्टेन्ड. फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण पहा, पहिल्या व्हिडिओ मध्ये ऍसिड क्लोराईड चं हायड्रोलिसिस केलं, आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटले. तेच ते जर आपण ऍसिड अनहायड्राइड्स घेतले आणि ऍसिड अनहायड्राइड्स ही हायड्रोलिसिस केलं तर परत आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटते. ओके, तर आपण दोन मेथड्स पाहिल्या प्रिपरेशनच्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या, पहिली फ्रॉम नायट्राइल्स आणि दुसरं फ्रॉम ऍसिड क्लोराईड्स अँड ऍसिड अनहायड्राइड्स. Okay, remaining we will continue in next lecture.